आपण सगळे कोविड-19 पॅन्डेमिक सोबत मार्च 2020 पासून लढत आहोत. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली आणि त्यानंतर केसेस जशा कमी होऊ लागल्या आपल्या सगळ्यांना वाटलं की आता कोविड संपला, सगळ्यांना हायसं वाटलं आणि हळूहळू सगळं अनलॉक झालेलं सिच्युएशन अनलॉक झालं आणि सगळ्यात शेवटी तर मास्कसुद्धा काढण्याचा आदेश देण्यात आला. पण या कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये आतापर्यंत जे काही सगळे उपाय केला गेले या व्हायरसपासून आपल्या स्वतःला वाचवण्यासाठी, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे मी म्हणेल मास्क. मास्कच हा एक असा उपाय आहे ज्याच्याने व्हायरस कोविड-19 कुठला पण टाईप असू दे, अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉन, किती पण टाईप येऊ देत, आपण जर हा मास्क व्यवस्थित वापरला आणि आपण जर त्या मास्कला व्यवस्थित ठेवण्याची काळजी घेतली तर कुठला पण व्हायरस आणि त्याचा कुठला पण प्रकार येऊ देत तो आपल्यापर्यंत अजिबात पोहोचणार नाही. आणि हा जर आपल्यापर्यंत पोहोचला नाही, आपल्या शरीरात याला जर एंट्री दिली नाही, तर नक्कीच आपल्याला कोविड किंवा सिरियस फॉर्म ऑफ कोविड कधीच होऊ शकत नाही. पण मास्क वापरण्यामध्ये 2-3 प्रकार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे कुठला मास्क सिलेक्ट करतो ते जरुरी आहे. मास्कमध्ये जे कॉटनचे मास्क येतात सिंगल लेअरचे ते उपयोगी नाही, ते फक्त दिसायला मास्क दिसतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण त्याच्यातनं व्हायरस पार्टिकल्स सगळे आत जाऊ शकतात. त्यामुळे मास्क घेताना ॲटलीस्ट डबल किंवा ट्रिपल लेअर मास्क घ्यायला हवा. डिस्पोजिबल सर्जिकल मास्क तो पण उत्तम असतो पण डबल किंवा ट्रिपल लेअर पाहिजे. आणि मास्क घालताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याला व्यवस्थित घालायला पाहिजे. व्यवस्थित याचा अर्थ असा होतो की नाकाच्या वर आणि चीनच्या खाली कम्प्लिटली फेस त्यांनी कव्हर करायला पाहिजे. याच्यातनं जर थोडी जरी जागा असली तर हा व्हायरसचा पार्टिकल कुठून पण आतमध्ये शिरू शकतो. त्यामुळे फक्तच मास्क घालणं महत्त्वाचं नाही, त्याला व्यवस्थित घालणं महत्त्वाचं आहे. मास्क व्यवस्थित सिलेक्ट करणं महत्त्वाचं आहे. त्यातल्या जर N95 मास्क जो असतो तो 95% गोष्टी आपल्या शरीरामधून जाण्यापासून प्रिव्हेंट करतो. जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जे तंतू आणि जो मटेरियल वापरलेला असतो तो असा असतो की व्हायरसच्या पार्टिकलला आपल्यामध्ये एंट्री करायला प्रिव्हेंट करतो. त्यामुळे शक्य असेल डबल ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क, फारच शक्य असेल तर N95. पण N95 म्हणेल मी फक्तच जे हॉस्पिटलमध्ये लोक काम करतात आणि रुग्णांच्या संपर्कासोबत डायरेक्ट येतात त्यांनीच वापरायला हवा. सामान्य नागरिकांनी जर क्लॉथचा मास्क वापरला तर त्याच्या खाली दुसरा सर्जिकल मास्क वापरावा. कारण आपण आतापर्यंत जे WHO आणि बाकीच्या स्टडीज झाल्या आहेत त्याच्यात पण हे प्रूफ झालेलं आहे की मास्क जर तुम्ही व्यवस्थित वापरला तरच तुम्हाला व्हायरसच्या संक्रमणापासून प्रिव्हेंट करता येईल. त्याच्यामुळे मास्कचा वापर फार जरुरी आहे. मला मास्क नको हा अट्टहास आता आपण सगळ्यांनी सोडायला पाहिजे. आता केसेस परत वाढत आहेत असं आपल्या लक्षात आलेलं आहे. चीन, जापान, जर्मनी, युरोप या सगळ्या कंट्रीजमध्ये या केसेस फार वाढत आहेत. तशाच भारतामध्ये पण वाढत आहेत, दिल्लीमध्ये पण केसेस वाढत आहेत आणि मुंबईत कालचा आकडा 100 क्रॉस केलेला आहे. आणि गव्हर्नमेंटने पण आता आदेश दिलेले आहेत की मास्कचा वापर उद्यापासून सगळ्यांनी करायचा. त्यामुळे मास्क व्यवस्थित वापरा जसं सांगितलेलं आहे आणि मास्क एकदा चढवल्यानंतर ABP माझा उघडा डोळे बघा नीट.